ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ढगफुटी सदृश पावसाने इचलकरंजी परिसरात जनजीवन ठप्प। मंगळवारी पहाटेपासूनच इचलकरंजी शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। येथील कबनूर ओढ्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। सकल भागात पाणी टुंबून राहिल्याने अनेक घरात गटारींचं पाणी शिरलं तर मैदानांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। मिरजेत भर पावसात बर्निंग कारचा थरार, भर पावसात गाडी चढून खाक। मंगळवार पेठ येथील घटना। मिरजेत मंगळवार पेठ चर्च जवळ सकाळी 8 वाजता भर पावसात चालत्या कारला आग लागली। या आगीत कार जळून खाक झाली। या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे। कवटे महाकाळ येथे हस्तिदंताची विक्री करणारी टोळी गजाआड। कवटे महाकाळ तालुक्यातील दंडोबा परिसरात 20 लाख रुपये रकमेचे दडवून ठेवलेले हस्तिदंत कवटे महाकाळ पोलिसांनी छापा टाकून पकडले। या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्याचा मिरजेत जल्लोष। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह मशाल मिळाल्याचा जल्लोष आज मिरज तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। इचलकरंजी मनपा कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी। इचलकरंजी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 50,000 रुपये द्यावे अशा मागणीचं निवेदन माजी उपनगराध्यक्ष रविराज पुते यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे। कामगारांच्या विविध मागणीचं निपाणी तहसीलदारांना निवेदन। संपूर्ण जीवन कष्टमय जगणारा गवंडी कामगार वर्ग अनेक समस्यांनी ग्रासलेला असून त्याला न्याय देण्याची मागणी निपाणी येथील बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून निपाणी तहसीलदार कार्यालयाला रॅलीच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आले। अन्यथा 17 ऑक्टोबरला कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा, संजय गुदगे यांचा इशारा। बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 10,000 रुपये 14 ऑक्टोबर पर्यंत द्यावा, अन्यथा 17 ऑक्टोबर रोजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे। दत्तवाड येथे धुवाधार पावसातच भूमिपूजनाचा सण साजरा। दत्तवाड व परिसरात ऐन भूमिपूजनाच्या सणादिवशी परतीच्या पावसाने अक्षरशः जोडपून काढलं। मंगळवारी पहाटे अचानकपणे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी अशा अवस्थेतच भूमिपूजन केलं। पावसामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली। अतिग्रे नजीक 2 वेगवेगळे अपघात। कोल्हापूर सांगली मार्गावरील अतिग्रे गावानजीक असलेल्या राज धाब्याजवळ आज सकाळी झालेल्या 2 अपघातातील जखमींना खासगी हॉस्पिटल तसेच CPR कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। बदली कामगारांचा सांगली महापालिकेवर जलाभिषेक घागरी मोर्चा। बदली कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्यासाठी बदली कामगारांनी सांगली महापालिकेवर जलाभिषेक घागरी मोर्चा काढला।